फौजींच्या गावात आजा आणि शितलीची जोरदार एंट्री. लागिरं झालं जी या जी वाहिनीवरील सुरू असलेल्या मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण म्हणजेच आजा आणि अभिनेत्री शिवानी बावकर म्हणजे शितली यांनी आज सैनिक टाकळीला भेट दिली. झी वाहिनीवरील लोकप्रिय अशी मालिका लागिरं झालं जी यातील अभिनेत्री व अभिनेते आजा आणि शीतल यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकांच्या हृदयात एक जागा केली आहे. या सिने कलाकारांनी सैनिक टाकळीला भेट दिली. यांनी सैनिक टाकळी येथील अमर जवान स्मारकास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. कुरुंदवाड येथील एका कार्यक्रमासाठी ते आले होते. लागिरं झालं जी या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण या कलाकाराने एका जवानाचे भूमिका साकारली आहे. त्याचमुळे टाकळीकर यांचे प्रचंड प्रेम दिसून आले. आजा आणि शीतल यांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह टाकळी येथील महिला मुलांनी प्रचंड गर्दी केली होती. महानकरे न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.